घेतलंस का सगळं? हो घेतलं सगळं. बरेच दिवस झाले आता कंटाळा लॉकडाऊनचा, पण आम्ही आज कॅम्पिंगला चाललोय. चला तर तुम्हाला कॅम्पिंग स्पॉट टाकू. काय मग रेडी का? चलो. नवीन कॅम्पिंग स्पॉटला जस्ट एक जोक होता. ॲक्च्युली लॉकडाऊन असल्यामुळे आम्ही आमच्या आईबाबांसोबतच राहत होतो, आणि आता जस्ट एक दिवसासाठी आम्ही आमच्या या नवीन घरी राहिले आहे. जस्ट बघायला घर ठीकठाक आहे ना, धूळ झाली असेल तर साफसफाई थोडी करायला, तर आधी घरात जातो आणि मग बोलूया पुढचं. पटकन फ्रेश होतो आणि मग आपण पुढच्या गप्पा मारू. तर झालं असं की साधारण एक मार्च 20 मी या घरात पूजा ठेवलेली आणि विचार केला की त्यानंतर इथेच राहू, तर त्या दिवशी तर आम्ही इथेच राहिलो. पण नेमका मार्च 21 जनता कर्फ्यू होता, मग त्या कारणामुळे आम्ही परत आमच्या आईवडिलांच्या घरी गेलेलो सकाळी सकाळी. आणि मार्च 22 तर काही खास विशेष नव्हतं, पण मार्च 23 परत कम्प्लीट लॉकडाऊन सुरू झालं. आणि मग मी विचार केला की मी या घरी राहिलो तरी मला इसेन्शियल्ससाठी बाहेर पडावं लागेल, आईवडिलांना तिथे इसेन्शियल्ससाठी बाहेर पडावं लागेल. तर मी विचार केला दोन दोन जणांना सारखं बाहेर पडण्यापेक्षा आम्ही सगळे एकत्रच राहतो आणि मीच फक्त इसेन्शियल्ससाठी बाहेर पडत जाईन, कारण परत माझे वडील पण 60 वर आहेत, तर रिस्क अननेसेसरी नको घ्यायला म्हणून मी हा डिसिजन घेतलेला. आणि विचार केला 21 राहूया सोबत, पण म्हणता म्हणता त्याचे अजून 15 वाढले, अजून 15 वाढले, अजून 15 वाढले, आणि शेवटी आता जून 30 लॉकडाऊन एक्सटेंड केलेलं आहे. त्या कारणामुळे या घरी येणं होतच नव्हतं. मी एक दोनदा आलेलो, जस्ट एक चक्कर टाकली छोटी, पण आज विचार केला की बरेच दिवस झाले, थोडी धूळही जमा झालेली, तर प्रॉपर आम्ही बॅकपॅक केली. पूर्वाने तिचा लॅपटॉप आणला आहे तिचं ऑफिसचं काम करायला, मी माझे कॅमेरा इक्विपमेंट्स घेऊन आलो. आणि बरेच दिवसापासून मनात एक विचार होता की मराठी ब्लॉग करावा, तर त्या कारणामुळे मी कॅमेरा इक्विपमेंट्स घेऊन आता ब्लॉग करतो. आणि त्याचसोबतच दूध आणलं आहे, बिस्किट्स आणले आहेत, तर म्हटलं चहा करूनही पिऊया आणि त्यासोबतच जरा साफसफाई पण करूया. तर मग चला आधी साफसफाई करू मग चहा पिऊ, ठीक आहे? तसं बघायला गेलं ना तर हा एक एक्सपेरिमेंटच आहे, म्हणजे प्रिडॉमिनंटली माझा एक ट्रॅव्हल चॅनल आहे. पण आता तुम्हाला माहिती आहे की ट्रॅव्हल करणं इतकं सोपं नसणार आहे आणि माझ्या मते अजून 2 तरी मिनिमम ट्रॅव्हल बॅन असेल, ते बी त्या पुढेही 6 इतकं सेफ नसेल ट्रॅव्हल करणं, तर एखाद्यावेळेस मी ट्रॅव्हल तर कमीच करेन. सो मग ट्रॅव्हल कमी करणार आहे, आणि माझ्याकडे तसं बघायला गेलं ना तर वेळ असतो बऱ्यापैकी. माझं ऑफिस टायमिंग बरोबर 8 असतं आणि 1 झाला 1 यायला, त्यामुळे 10 माझं ऑफिस संपतं आणि मी झोपतही जास्त नाही, साधारण 7-8 झोपतो.
मराठी यासाठी की मोस्टली ट्रॅव्हल तर खूप कमी करणार आहे आणि त्यासोबत ट्रॅव्हल केलं अगदी तरी महाराष्ट्राच्या आतच करणार आहे. जास्त बाहेर मी कुठे जाणार नाही, मिनिमम 6 ते 7 महिने. तर म्हटलं जर मी महाराष्ट्रात राहणार आहे, महाराष्ट्राच्या इंटिरियर्समध्ये एक्सप्लोअर करणार आहे, तर वाय नॉट स्टार्ट विथ मराठी. अर्थात आजचा व्लॉग हा जनरल आहे. मे बी जोपर्यंत ट्रॅव्हल नाही होत तोपर्यंत व्लॉग जनरलच असते. जेव्हा केव्हा ट्रॅव्हल सुरू होईल डेफिनेटली ब्लॉग्स मराठीत असले तरी ट्रॅव्हल रिलेटेडच असतील, हे मात्र नक्की. आत्ता जोपर्यंत वेळ आहे माझ्याकडे तोपर्यंत जरा एक्सप्लेन करूया, बघूया कसं वाटतं लोकांना, मला कसं वाटतं आणि त्यानुसार पुढची वाटचाल करूया. तसं बघायला गेलं ना तर खरं मला चहा इतकं आवडत नाही. आय मीन लहानपणापासूनच मी चहा अवॉइड करत आले. कॉलेजला जाण्यापासून मी कॉफी प्यायला सुरू केलेली आणि कॉफीच पित होते राहतं. आत्तापर्यंतही कॉफी पित होतो पण आता लॉकडाऊनमुळे कसं कॉफीला दूध जास्त लागतं त्यामुळे मग मी ते अवॉइड केले आणि या लॉकडाऊनमध्ये जवळजवळ 2 महिने मी चहाच पित आले, त्यामुळे आजही चहाच करतो आहे. चहा अशा प्रकारे व्हरायटी ऑफ बिस्किट्स पण आणले. चहा बिस्किट खातो आणि थोडा गप्पा मारतो. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये ना खरंच खूप इंटरेस्टिंग गोष्टी झाल्या. म्हणजे सर्वात पहिले जनता कर्फ्यू होता जो सगळ्यांसाठी युनिक होता, आपण कधी एक्सपिरियन्स नव्हता केलेला असा. आणि मग जेव्हा आपण थाळ्या वाजवल्या टाळ्या वाजवल्या त्यावर बरेच मीम्स पाहिले, एन्जॉय केले. त्यानंतर लॉकडाऊन ॲक्च्युअल लॉकडाऊन सुरू झाला आणि खरंच खूप अडकल्यासारखं झालेलं. म्हणजे 21 दिवस काय करायचं असा प्रश्न पडलेला. त्यातून पण आपण नवीन काही ना काहीतरी शिकत गेलो आणि तबलिकी जमाची एवढी कॉन्ट्रोवर्सी झाली त्यामुळे थोडा आपण स्पाईक पाहिला. पण आय डोंट नो एक्झॅक्टली त्यामुळे स्पाईक आहे की नाही. नंतर आपण दिवे लावले आणि त्यासोबतच बरेचशी कॉन्ट्रिब्युशन केली कोरोना व्हायरससाठी. मग आपण पाहिला कॅरेमिना टीचा भन्नाट व्हिडिओ आणि त्यासोबतच झालेले यूट्यूब वर्सेस टिकटॉकचे व्हिडिओज. त्यानंतर आपल्या CM उद्धव ठाकरेजींचं बरेचसे व्हिडिओज पाहिले, अगदी त्यावरही मेम्स आले. मग आत्मनिर्भरताचं आपल्या PMचं स्पीच ऐकलं, त्यावरही मेम्स आले. त्यानंतर US आणि इंडियाचे रिलेशन्स ग्रो होताना पाहिले आपण. ट्रम्प त्याने खरी धमकी पण दिली, पोकळ होती म्हणा पण दिली खरी. आणि थोडा तो माणूस येणाच आहे. लगेच मुंबईत आणि कोकणातही सायक्लॉन आलं, खरंच खूप बिकट परिस्थिती झाली दोन्हीकडे. असं नाही व्हायला पाहिजे पण आता नेचर आहे, आपण काही करू नाही शकत. पण या सगळ्यात सर्वात बेस्ट गोष्ट जी झाली ना ती माझ्या मते बॉयकॉट चायनाचा हॅशटॅग. तो एक थॉट आहे बेसिकली. आणि मी खरंच सलाम करतो सोनम वनचुकजींना ज्यांनी तो थॉट एका देशाच्या कोपऱ्यातून पूर्ण देशाला दिला आहे. खरंच ही वेळेची गरज आहे. चायनाने पूर्ण दुनियेला व्हायरस दिला आणि त्याची लाज न बाळगता ते सगळीकडे त्यांचा एन्क्रोचमेंट चालू आहे. लडाखमध्ये एन्क्रोचमेंट चालू आहे, सिक्कीममध्ये एन्क्रोचमेंट चालू आहे, हाँगकाँगमध्ये त्यांनी रूल्स बदलले, तायवानमध्ये त्यांचा प्लॅन आहे एन्क्रोच करायचा, साऊथ चायना सीमध्ये पण त्यांचं बरेच काही प्लॅनिंग चालू आहे. तर हे कुठेतरी चुकतं आहे त्यांचं आणि ह्यासाठी आपल्याला बॉयकॉट चायना हा थॉट फॉलो करावा लागेल. वांचूक सरांनी खरंच एक सुंदर थॉट दिला आहे, सॉफ्टवेअर इन अ वीक अँड हार्डवेअर इन आय थिंक हार्डवेअर इन अ इयर पॉसिबल नसेल असं माझं मत. पण आय डोंट नो, माझ्या मते 2 ते 3 वर्ष तरी मिनिमम लागतील हार्डवेअर पूर्णपणे इरॅडिकेट करायला. पण काही नाही, आपण डेफिनेटली स्टील हे फॉलो करू शकतो. सॉफ्टवेअर तर डेफिनेटली बऱ्याच लोकांनी डिलीट केलेत आणि हार्डवेअर पण जवळजवळ आपण लवकरच फॉलो करू ते. मी तर स्वतः ठरवलं आहे की मी नेक्स्ट मोबाईल तर माझा सॅमसंग घेईन. मी स्वतः आत्ता शाओमी वापरतो आणि मला खूप आवडतो तो फोन. पण ठीक आहे, देशासाठी थोडंसं कॉम्प्रोमाइज करू शकतो, थोडेसे एक्स्ट्रा पैसे देऊ शकतो आणि मी नेक्स्ट फोन डेफिनेटली सॅमसंग घेईन. मी तर म्हणेन तुम्ही पण सगळ्यांनी असंच प्रयत्न करा. आजकाल चायनीज TV खूप फॉर्ममध्ये आहेत, रिअलमीचे TV आहे, शाओमीचे TV आहेत, चांगले आहेत. पण आता कुठेतरी वेळ आहे की ते बॉयकॉट करण्याची गरज आहे. त्यासोबतच बरेचसे इलेक्ट्रॉनिक आयटम्स आहेत जे चायनीज आहेत. पण एक प्रयत्न करू की आपले जे पुढचे प्रॉडक्ट्स असतील ना ते मेड इन चायना नसतील आणि हे शक्य आहे. माझ्या मते एक मॉरल बूस्टची गरज आहे. जर इंडियन मॅन्युफॅक्चरर्सना दिसलं की हो आता इंडियन मेंटॅलिटी अशी झाली की इंडियन प्रॉडक्ट्स घेते, थोडेसे पैसे एक्स्ट्रा देत आहेत पण घेत आहेत, त्यामुळे ना त्यांना एक मॉरल बूस्ट मिळेल आणि डेफिनेटली लोक जंप करतील त्याच्यात
आणि आय थिंक सो की हे पॉसिबल आहे. बरेच वर्षापासून चालू होतं की मेड इन चायना बॅन करूया, मेड इन चायना बॉयकॉट करूया, पण ते इतकं पॅन इंडिया लेवल झालं नाही. पण आय थिंक मला हे सगळं मिळून आलं आहे, चायनाचा व्हायरस, हे लॉकडाऊन, लोकांना झालेला मनस्ताप, त्यात परत एन्क्रोचमेंट चालू आहे आपल्या देशावर. तर हे एक मस्त अपॉर्च्युनिटी आहे आणि हे आपण पॅन इंडिया घेऊन जाऊया यावी. आणि हा एक माझा प्रयत्न आहे लोकांपर्यंत मेसेज पोहोचवण्याचा, पण तुम्ही तुमच्या लँग्वेजेसमध्ये किंवा तुमच्या नेबर्सना हे कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करा. आता मी माझा हा ब्लॉग संपवतो. आय होप तुम्हाला नवीन एक्सपेरिमेंट आवडला असेल. आवडला असेल तर नक्की सांगा मला, आणि काही सजेशन्स असतील तर तेही नक्की सांगा. मी नक्कीच डेफिनेटली इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करेन. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. आयदर हा ट्रॅव्हल ब्लॉग असेल, मराठी ब्लॉग असेल, किंवा एक ट्रॅव्हल न्यूज पण असेल. ती एक नवीन सेगमेंट आहे जी मी चालू केली. तुम्ही या आय बटनवर जाऊन चेक करू शकता. अँड स्टे होम, स्टे सेफ, टेक केअर, अँड लेट्स बॉयकॉट चायना.